पञ्चेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरां सरस्वती प्रणवादौ सर्वकार्यार्थसिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं यतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः जय नारायण हरि नारायण कांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः श्री शुक उवाच शुकदेव संतात राजा परीक्षिता भगवंतानी कुब्जेचा उद्धार केला परिटाचा उद्धार झाला सुदाम आणि श्रीदाम माळ्याला आणि शिंप्याला अखंड लक्ष्मी विराजमान केली भगवंताला वस्त्र प्रदान केल्यानंतर लक्ष्मी प्राप्त होते असं सांगितलं म्हणून द्वारकेला भगवंताचा पोशाख लाख सव्वा लाख पर्यंत झेंडा लाख सव्वा लाख पर्यंत जगन्नाथाचा पोशाख जगन्नाथाचा झेंडा लाख सव्वा लाख रुपयापर्यंत जातो वृंदावनामध्ये भगवंताच्या फुलांनी भगवंताचा मंडप फुलांनी लाख सव्वा लाख पर्यंत सजवला जातो सर्वसाधारण माणसाला असं वाटतं की हा द्रव्याचा अपव्यय आहे पण त्या ठिकाणी ईश्वरार्पण बुद्धीनं केलेलं पुष्प वस्त्र समर्पणाच्या योगानं प्राप्त झालेल्या धनाचा अनुभव समाजामध्ये आहे भगवान गोपाल कृष्ण परमात्मा राजकीय पद्धतीने चालायला लागले बरोबर मथुरेतले मुलं आणि गोकुळातले मुलं यांनी जयघोष सुरू केला कन्हैया लाल की रे
गिरिराज धरण की कंसाला निरोप कळाला। बाजारपेठेतले व्यापारी सगळे कृष्णाच्या शरणांगती स्वीकारताय। व्यापारी मंडळी आले, त्यांनी पाहिलं ही सगळी मुलं आहेत, आपला बाजार लुटून टाकतील म्हणून भगवंताला प्रसन्न करण्याकरता बालकांना फळं फुलं आणि काही मिष्टान्न वाटायला सुरुवात केली। भगवंतांनी त्यांचा आदर केला। समाजातल्या थोर व्यक्ती आणि मोठ्या व्यक्ती धनिक व्यक्ती कशा सांभाळाव्या हे शिकवलंय। त्यांना आदरातिथ्य दिलं आणि त्यांना सहज विचारलं की कंस महाराजांनी यज्ञ मंडप सजवलेला आहे, धनुष्य यज्ञ चालला आहे, मला धनुष्य यज्ञ पाहायला बलराम आणि दादा आणि मी आम्ही दोन्ही आलो आहे, यज्ञ मंडप कुठे आहे? कंसाला भगवान शंकरांनी वरदान दिलं होतं, जो कोणी हे धनुष्य तोडेल तोच तुला मारेल। या गावातल्या सगळ्या विप्रांना कंस मानत नव्हता, पण नारदाने सांगितलं होतं आता बाहेर गावचे ब्राह्मण बोलू नको, गावातल्या ब्राह्मणांना बोलू, समाज तुझ्या बाजूने राहिला पाहिजे, ब्राह्मणाच्या बाजूला समाज असतो, म्हणून राजकीय दृष्टीने गावातल्या ब्राह्मणांना बोलवलंय। राजकीय दृष्टी मोठी कठीण असते। त्यावेळेस बलराम आणि श्रीकृष्ण यज्ञ मंडपाकडे गेले तेव्हा हे ब्राह्मण जे आहे हे यज्ञामध्ये कंस मरावा अशीच भावना करीत होते। कारण काय? कंसाचा अत्याचार, कंसाचा दुराचार, कंसाचा अनाचार हा सगळ्या त्या लोकांच्या मनामध्ये भरलेला होता की हा नकोच। भगवंताला पाहिल्याबरोबर त्यांच्या बुद्धीनं कंप झाला आणि त्यांनी देवाला सांगितलं, देवा आम्ही तुमच्या बाजूने यज्ञ करतो आहोत पण यजमान मरावा असा यज्ञ करतो आहे। नारदाने सांगितलं होतं यज्ञ नीट झाला तर यजमान चिरायू होईल आणि यज्ञ जर नीट नाही झाला तर यजमान मरेल। कर्मकांडामध्ये असं आहे, कर्मकांड हे व्यवस्थित झालं तर त्याचं फळ मिळतं। कलियुगामध्ये कर्मकांडामध्ये न्यूनता राहून जाते म्हणून कर्मकांडाची फळं मिळत नाही। म्हणून हे भगवंताचं गुणानुवर्णन ज्ञान यज्ञम करिष्यामि हा ज्ञान यज्ञ करायला सांगितला आहे, पण ज्ञान यज्ञामध्ये सुद्धा लोकांनी काय केला, अव्यापार करून टाकला, त्याला मोल लावून टाकलं। कलियुगामध्ये कणलोभेन सार स्तंगता द्रव्याच्या लोभाने लोक भागवतातला सार सुद्धा घालून देतो। यज्ञ पुरा करणारे ब्राह्मण घाबरले, आता यज्ञ पूर्ण जर झाला तर शत्रू मरतो नाही तर यजमान मरतो। कंसाचे सेवक तिथे पळत आले, भगवंताने बलराम दादाला पुढे केलं, बलराम दादाला पाहिल्याबरोबर सगळे सेवक पळून गेले, त्यांना मार पडला, गावातले लोक सुद्धा कुजबूज करायला लागले की कंसाच्या परिटाला भगवंतांनी निजधामाला पाठवलं, कंसाची कुब्जा होती ती तीन ठिकाणी वाकडी होती तिला सरळ करून टाकलं, श्रीदाम सुदाम माळ्याला वैभव दिलं। आता यज्ञ धनुष्या मंडपामध्ये भगवंतांनी प्रवेश केला आहे, सगळ्या ब्राह्मण लोकांनी भगवंताच्या जवळ अपराधाची क्षमा मागितली। भगवान गेले आणि धनुष्याला काळ देणे तोडून टाकलं, ज्याप्रमाणे रामाच्या विवाहामध्ये रामांनी शिवधनुष्य तोडलं तसं इथे म्हणजे परशुराम धनुष्य त्याचप्रमाणे इथे शिवधनुष्य शिवानं दिलेले प्रसाद रूपी धनुष्य भगवान परमात्म्याने तोडून टाकलं। आता शंकरानं परशुरामानं दिलेलं धनुष्य तोडलं गेलं तर हे शस्त्र जे आहे ना हे काही दिवसांनी निकामी होतं। आजही बघा काही शस्त्र निकामी होतात, त्यांना कारण त्यांची मुदत संपली त्यांना बाजूला करून टाकतात।
म्हणून प्रसाद रूपानं मिळालेल्या गोष्टी सुद्धा ग्रहणामध्ये सिद्ध कराव्या लागतात. तुम्ही कोणी दिलेलं नारळ भिंतीला टाकून देतात आणि त्याच्याकडे वर्षानुवर्ष पाहत नाही, ते परत काढायचं, त्याची पूजा अर्चा करायची, सिद्ध करायची आणि लावायचं. यंत्र किंवा काही खुणा असतात त्यासुद्धा सिद्ध कराव्या लागतात. पण कलियुगामध्ये काय झालं, सगळं बाजारात विकत मिळतं, यंत्र सिद्ध करून मिळतं दुकानामध्ये, त्याला यंत्राचे मंत्र येऊ अथवा न येऊ. म्हणून या यंत्राच्या द्वारानं, खड्यांच्या द्वारानं कलियुगात काम होत नाही. त्याचं जर परिमार्जन करायचं आहे, ते परिमार्जन व्यवस्थित झालं पाहिजे. त्यावेळेस कंसाला कळालं की धनुष्य तुटलं, कंसाला क्रोध आला, क्रोधामध्ये त्याने अपशब्द वापरले. सेवकांनी सांगितलं कंसाला, महाराज बलराम आणि श्रीकृष्ण मोठे वीर आहेत, गावातले लोक त्यांच्या हातामध्ये राज्य देण्याचा विचार करत आहेत, आपण असं करा, आपलं मरण मंगल करून घ्या. कंस घाबरला, त्याच्या अंगावर मृत्यूची छाया पडत होती, तो तसा तसा अपशब्द देत होता. बलराम श्रीकृष्ण नंद बाबाच्या जवळ आले. नंद बाबाने विचार सांगितलं, कन्हैया दाऊजी तुम्ही इथे काही तुफान करू नका. बाबा आम्ही तुफान काहीच करणार नाही, उलट ही तुफान आंधी संपवून टाकू, तुम्ही काळजी करू नका. नंद बाबाला आनंद झाला. नंदाने विचार केला, मथुरेतले यादव कृष्णाला आणि बलरामाला मदत करत आहे. भगवंताने धनुष्य तोडलं तोपर्यंत संध्याकाळ झाली. भगवान विश्राम घाटावर गेले. इकडे कंसाला रात्रभर झोप लागली नाही, भयंकर स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये घाबरला. सकाळी दरबार बोलवला आणि दरबारामध्ये दोन मल्लांना बोलवलं आणि सांगितलं, माझ्या कालाला मारून टाक, कुलपीड नावाचा हत्ती तयार करा आणि त्या हत्तीला यांच्या अंगावर सोडा, आणि जेणेकरून बलराम आणि श्रीकृष्ण मारले गेले पाहिजे. सकाळीच मंगल स्नान झाली, भगवंतांनी वस्त्र परिधान केलं, गावातल्या लोकांनी भगवंताला एक मुकुट आणून दिला, भगवंताच्या डोक्यात मुकुट घातला, पुष्पमाळा घातल्या आणि बलराम दादा आणि भगवान मल्ल युद्ध पाहायला गेले. अजून असं जाहीर झालं नाही की कृष्णाला मल्लयुद्ध करायला लावायचंय. पहलवानांनी मदिरा पान केलेलं होतं, दरबार मोठा भरला होता, एक सिंहासन ठेवलेलं होतं, मोठमोठ्या लोकांना बसायला जागा केली होती. नंद बाबा एका बाजूला उभे होते, कन्हैयाचे मित्र उभे होते आणि भगवान फिरत फिरत त्या मल्लयुद्धाच्या समोर आले तेव्हा कुलपीड नावाचा हत्ती भगवंताच्या अंगावर धावला. मथुरेच्या लोकांनी कंसाचा धिक्कार केला, मूर्ख कंस आहे, लहान मुलांच्या अंगावर चिडवलेला हत्ती पाठवला. भगवंताचे मित्र धावून आले, कन्हैया तुफान आलं बाजूला सर, तुफान आलं. कन्हैया आणि बलराम कुलपीड नावाच्या हत्तीच्या जवळ समोर गेले, हत्ती नमून गेला. बलराम दादाला कृष्णानं सांगितलं, कृष्णा दादा हा हत्ती मामीच्या बापाचा आहे, या 12 हत्तीचं बळ आपल्या मामाच्या अंगात आहे आणि म्हणून यांच्या लग्नामध्ये हा हत्ती अंजन दिलेला आहे. बलराम दादाला पुढून व्हायला सांगितलं, दोन्ही दात धरायला सांगितले हत्तीचे. भगवान शेपटी घडून झाले आणि कडकड 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 दन्न दिने मदोन्मत्त हत्तीला ठार केलं. हत्ती म्हणजे मद, जोपर्यंत आपण मदाला मारत नाही तोपर्यंत अभिमान रूपी कंस मारला जात नाही. हत्ती मारला, भगवान मल्लयुद्धाच्याकडे पाहायला गेले. त्यावेळा चाणासूर आणि मुष्टिकासूर हे दोन पहलवान कंसाच्या बाजूने बोलायला उभे राहिले. दशमस्कंद 43 अध्याय 17 श्लोक,
मल्लानां निशिषणां नरवर श्रीणां स्वरो मूर्तिमानं गोपानां स्वजनां क्षितिजां शांतस्तं शिशुः। सगळे लोक म्हणायला लागले, हा केवढा अन्याय आहे, या बालकांबरोबर ही लहान मुलं। तेव्हा चाणासूर भगवंताशी संभाषण करतोय, हे नंदनंदना, हे रामा, तुम्ही दोघे वीर आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात, हे तुमचं ऐकून तुमचं कौशल्य पाहण्याकरता कंस महाराजांनी तुम्हाला इथे बोलवलं आहे। ही प्रजा मन वचन कर्मान राजाला प्रिय असणारे कार्य करते आणि म्हणून जगाचं कल्याण होतं। तुम्ही दोघेही मुलं गवळ्याची मुलं आहात, कुस्ती खेळण्यामध्ये पटाईत आहात, तुम्ही आमच्या बरोबर कुस्ती खेळा। कुस्ती कशी करावी ही भगवंताची इच्छा होती म्हणून चाणासुराचं म्हणणं ऐकून भगवान म्हणाले, स्वागत आहे तुमचं चाणासूर, आम्ही सुद्धा भोजराज कंसाची विनंती मानून आम्ही सुद्धा त्यांचीच प्रजा आहे, त्यांना आवडणारे काम आम्ही केलंच पाहिजे, आमचं त्याच्यामध्ये कल्याण आहे। परंतु चाणासुरा, आम्ही लहान आहे, तुम्ही मोठे आहे, तुमची आणि आमची ताकद बरोबर नाही, कुस्ती खेळू ही कुस्ती सारखी शक्ती असावी लागते, हे अन्याय आणि अधर्म होईल। चाणासूर म्हणाला, अरे तू आणि बलराम दोघी बालके नाही, किशोर नाही, तुम्ही बऱ्याच राक्षसांना मारलेलं आहे, 1000 हत्तीचं बळ असणारा कुलपीड नावाचा हत्ती तुम्ही सहज मारला आहे, आता लपू नका, आमच्या बरोबर कुस्ती खेळा। मुष्टिका, तू मा चाणासूर उन्हाबरोबर कृष्ण आणि मुष्टिकासुराबरोबर बलराम खेळती। शुकदेव सांगतात, राजा परीक्षिता कृष्णानी चाणासुरांना मारण्याचा निश्चय ठरवून स्वतः चाणासूर आणि बलराम मुष्टिकासुराशी भिडणार ठरलं। पहिल्या प्रथम जन्मभूमीला वंदन केलं देवान, कंस महाराजांना व्यासपीठाकडे जाऊन वंदन केलं, कंस महाराज की जय असो, आशीर्वाद द्या, आमचा विजय झाला पाहिजे। कंसात नाटक तर करावं लागतं राजे लोकांना, राजे लोक मोठे गप्टी असतात, मारायचं होतं कृष्णाला पण आशीर्वाद देण्याकरता हात करतो आहे। देव मोठे चतुराहत आहे, भगवंताचं नाव आहे चतुरात्मा चतुर्व्यूह, हा खर्चत आहे कंसाचा, मनामध्ये क्लेश आहे, पण भगवान कसे आहे, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः, पण कोणाचा क्लेश दूर करतील ते, आपल्या भक्तांचा, आणि कंसाचा सुद्धा क्लेश दूर करणार आहे, त्याला सद्गती देणार आहे, त्याचं तेज आपल्यामध्ये मिळवून घेणार आहे। भक्तानाम अभयंकर, अशा प्रकार हे परीक्षिता कुस्तीची मजा पाहण्यासाठी नगरातली पुष्कळ लोक महिला आल्या होत्या, मोठमोठ्या पहलवानांबरोबर लहान अशक्त बालक लढत आहे असं पाहून त्यांना मुलांची दया आली आणि आपसामध्ये चर्चा होऊ लागली, हा कंस किती अधर्म करेल आणि याचा अधर्म किती दिवस चालेल। पहा, अन्यायी लोक जे असतात ना, त्यांचे दिवस सरल्याशिवाय ते संपत नाही, पण प्रजा तोपर्यंत त्राय भगवान होते, तळमळते। दुष्ट दुराचारी लोक दुर्बलाशी कुस्ती खेळत आहे, अरे व्रजाप्रमाणे असणारे हे दोन मल्ल चाणासूर आणि मुष्टिसूर राक्षसासारखे दिसतात, अत्यंत कठोर आहेत, आणि यांच्याबरोबर अशा प्रकार कंसाच्या डोळ्यामध्ये संकेत दिला की माझ्या कालाला मारा। चाणासूर उभा राहिला, हात उंच केला, हे कृष्णा हे बलरामा तुम्ही आखाड्यात या आणि राजाला कुस्तीचा आनंद द्या। भगवान श्रीकृष्णाने हात जोडून सुंदर भाषण केलंय, राजाला प्रसन्न करणं प्रजाचं कर्तव्य आहे,
कंस महाराज कुस्ती पाहण्याची इच्छा आहे, आम्ही कुस्ती खेळायला तयार आहे, आम्ही 11 वर्षाचे बालक आहे, पहलवान आमच्यापेक्षा मोठे आहे। मथुरेमध्ये 10-11 वर्षाचे बालक असतील तर आमच्याबरोबर कुस्ती खेळले तर बरं होईल। चाणासूर मदिरा पाणी केलेला होता, त्याचे डोळे लाल होते, तो हातामध्ये हात घासत होता। कोण बालक म्हणतो तुम्ही हत्तीला मारतात, मोठमोठ्या राक्षसांना मारतात, तुम्ही तुमच्या आईच्या हातचं माखण खडीसाखर खाल्लेली आहे। किती विलासी लोक आहेत तुम्ही। श्रीकृष्ण चाणासुराच्या म्हणण्याप्रमाणे आखाड्यामध्ये जायला लागले। बलरामानं पाहिलं, माझ्या यशोदा मैयेनं मला सांगितलं होतं तू कान्हाला सांभाळशील, म्हणून बलराम आखाड्यामध्ये गेले। दुसरा पहलवान मुष्टी नामक तो पळत आला। चाणासुराबरोबर कृष्ण आणि मुष्टिकासुराबरोबर बलराम कुस्ती नक्की झाली। सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, संसार हा मोठा आखाडा आहे, या आखाड्यामध्ये काम आणि क्रोध हे माणसाला नेहमी मारतात। म्हणून रामाच्या आरतीत लिहिलंय, काम क्रोधाधिक राक्षस मरदोनी देह भाव रावण निवटोनी। तिथे रावणाच्या जागी कंस निवटोनी, कंस म्हणजे अभिमान। असा हा क्रोधावर विजय मिळवला पाहिजे। मानव जन्म कामाचा नाश करतो, जो परमात्म्यावर अतिशय प्रेम करतो तोच कामाचा नाश करू शकतो। चाणासूर काम आहे आणि मुष्टिकासूर क्रोध आहे। शब्द ब्रह्माबरोबर क्रोध आणि परब्रह्माबरोबर चाणासूर म्हणजे काम। कामाला कोण मारेल? मुखी नाम त्या काम बाधू शकेना, गुणिष्ट धारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी। अशा प्रकार नंद बाबाने पाहिलं, हे पहलवान मोठे पहाडासारखे आहे, माझे दोन बालक आहे। नंद राजा उभे राहिले, कंसाला वंदन केलं, महाराज पहलवान मोठे बडे आहे, माझा कन्हैया अति कोमल आहे, 11 वर्षाचं हे अधर्म कुस्ती आहे। कंसाला क्रोध आला, मी धर्म मानत नाही, जे आहे ते बरोबर आहे। नंद राजाला भय लागलं, आपले बालक कसे काय करते, माझे मुलं बालक आहे, भाव दृढ झाला। नंद बाबा घाबरले, नंद बाबाने पाहिलं आता तर काय, कोण आपला वाली आहे इथे, जिथे राजसत्ता चालते तिथे अन्याय होतो आणि हा परमात्मा सगळा अन्याय पाहतोय। म्हणून नंद बाबा मारुतीच्या मंदिरात धावले आहे। जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव नाही। देवाच्या वडिलांना सुद्धा मारुतीचं भजन करावं लागलं, लक्षात ठेवा। म्हणून समर्थ म्हणतात, भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता राम दूता प्रभंजना। हनुमान महाराज, माझी वृद्धावस्था आहे, माझे बालक लहान आहे, माझ्या प्राणापेक्षाही मला प्रिय आहे। हे हनुमानजी, माझ्या बालकांना शक्ती द्या। हनुमान, मी गोकुळात गेल्यावर लाडू वाटेल आणि जर माझे मुलं कुस्ती खेळले तर आत्ताच्या आत्ता एक मन गुळ वाटेल। भगवान कन्हैया नंद बाबाकडे पाहून त्यांच्या लक्षात आलं की आपले बाबा घाबरले आहे। चाणासुराला एक धक्का मारला, चाणासूर पडला, एकच धक्का मारला। चाणासूर विचार करायला लागला, असा काय बालक आहे, हा तर मला माझा काल वाटतोय, याच्याशी माझी कुस्ती लावून कंसाने मला मुद्दाऊन मारलं असा भ्रम चाणासुराच्या मनात येऊन गेला। खरं कोणाचा स्पर्श झाला? भगवंताचा।
भगवान कालाचे ही काल आहे, महाकाल, काल के भी काल महाकाल, कालाय तस्मै नमः। आता सुद्धा दूषित काल आहे, पण या दूषित कालाला परमात्मा बरोबर निवारण करते। भक्तांनी मात्र परमेश्वराची आराधना करा। नंद बाबा हनुमंतरायाची आराधना करता, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय, मनोज मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमदाम। पा मध्यम वर्गीय लोकांना देवावर ओझं टाकल्याशिवाय दुसरा उपाय नाही। गरिबांना सरकार सांभाळतं, श्रीमंतांना लक्ष्मी सांभाळते, मध्यम वर्गांना देवच सांभाळतो। पाहिली काय परिस्थिती आहे, आणि सत्ता सुद्धा काय करते, मध्यम वर्गाला पिळत राहते। तुम्ही त्याने काही करू, जास्ती बोलू शकत नाही, जास्ती काही करू शकत नाही, निमूटपणे सहन करतात। पण मध्यम वर्गांचे हाल प्रत्येकाला भोगावे लागतात। त्यावेळेस भगवंतानी एक दोन पलटणी घेतली आणि कंसाला कळालं की अरे याने तर धक्क्यात पाडून टाकलं। म्हणून कंस म्हणाला, माझ्या कालाला मार मार। कृष्णाने दुसरी उलटी घेतली आणि एक मुष्टी मारली, आणि मुष्टी खाल्ल्या बरोबर चाणासूर खाली पडला। भगवंतानी त्यांना एक प्रहार केला, तो गतप्राण झाला। मुष्टिकासूर बलरामाच्या अंगावर धावला, बलरामाने झटका दिल्यावर खाली पडलं, आणि एक मुष्टी प्रहार करून त्यालाही मारला। अशा प्रकार दोन मल्लांना मारल्या गेल्यावर भगवंताच्या चरणामध्ये गंगा आहे आणि शंकराच्या जटेमध्ये गंगा आहे, म्हणून जिथे गंगा आहे तिथे काम आणि क्रोध जिंकले जाला। चाणासूर क्रोधात आला, त्याने श्रीकृष्णाला सावधान करून पुन्हा अंगावर धावला, पुन्हा मुष्टीप्रहार केला, आणि गडगड 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 गड बलरामाने चाणासूर आणि मुष्टिकासुराला गतप्राण केलं। पहिलवान मारले गेले, कंस घाबरला, सेवकांना म्हणा या दोघांना बालकांना पकडा, नंदाला पकडा आणि कैदेत टाका, कारण राजाच्या हातात काय आहे, सत्ता, सत्तेने काय करायचं, कारागृहासाठी टाका। बलरामाने सांगितलं, कन्हैया मामाला अजूनही शुद्ध आलेली नाही, जो गोकुळात करी दुग्ध पान घाली धमामा, ज्याने स्वकरेची वधिला आपुलाची मामा, ज्या चारणात घन गर्द तसे धमामा, तो पंढरीस वसतो अभिमन्यु मामा। पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा। मामाला अजून शुद्ध आले नाही, का येत नाही माणसाला, तर काम आणि क्रोध आणि अहंकार हे का जात नाही, तर माणसाच्या जवळ निग्रह आणि अनुग्रह नाही आहे। पुनरावृत्ती झाली या शब्दाची, निग्रह आणि अनुग्रह असला की माणसाच्या जवळ शक्ती येते। परमात्म्याचा जो काय आहे, निग्रह आहे आणि परमात्म्याला अनुग्रह आहे। परमात्मा चाणासूर मुष्टिकासुराला का मारताय, तर त्यांच्यावर अनुग्रह केला आहे, त्यांचं हे दृष्ट जीवन संपवलं आहे। जेवढे राक्षस मारले त्यांचं पुनरुज्जीवन केलंय भगवंताने, त्यांच्या राक्षसी वृत्तीचा नाश केला, त्यांना मारलं नाहीये, त्यांच्यावर कृपाच केली आहे। निग्रह आणि अनुग्रह माणसावर काय करतो, तो कृपा करतो। म्हणून इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे आणि मनाला अनुग्रह दिला पाहिजे। मनाला जेव्हा अनुग्रह दिला जातो, इंद्रियांचा निग्रह होतो, तेव्हा माणसाजवळ शक्ती येते, अनुग्रहानं शक्ती निर्माण होते। कुबजेवर अनुग्रह केला, निग्रह शक्तीने पहिलवानांना मारलं, बलरामांनी सुद्धा सांगितलं की आता मामाची वेळ आली आहे,
तेव्हा भगवान म्हणाले, बडे भैया पकडा तुम्ही मामाला. कंस घाबरला की हे दोन्ही माझे काल आहे, हा आठवा आहे. कंसाला आणखीन एका संतांनी सांगितलं होतं, म्हणे कंस ज्या वेळेला तुझ्या डोक्यातला मुकुट पडेल आणि जो मुकुट उचलून आकाशात फिरवून देईल तोच तुला मारेल. म्हणजे याच्या मरणाची चिन्ह याला माहिती होती. अंतकाल कसा येईल, अंतकालाच्या वेळा तू अत्यंत घाबरशील. काही लोक म्हणतात मल्ल गादीवर बसले असताना मारलं, काही लोक म्हणतात घरी जाऊन मारलं. आपण दोन्ही विचार करू. भगवंतानी तो मुकुट उचलला आणि आकाशात भिरकवला आणि सांगितलं, मामा मी देवकीचा आठवा पुत्र, तुमचा काल आहे, तुम्हाला मारायला आलोय. कंस घाबरला आणि पळाला तिथून आणि घरी चालला गेला. राज दरबार लावला, घरच्या सिंहासनावर बसला. नियम असा आहे, राजा जर सिंहासनावर बसलेला असेल तर त्याला मारू नये. पण कृष्णाने काय केलं होतं, आधीच मुकुट भरकून ठेवला. बिना मुकुटाचा राजा येतो, मुकुट गेला आकाशात. मामाच्या घरी एक खडग टांगलेलं. कंस निघून गेला, दरवाजा लावून घेतला. अस्ती आणि प्राप्तीने कंसाला अपमानित केलं. महाराज आम्ही तुम्हाला सांगत होतो या बालकाशी सलगी करून घ्या, एकदा शरण चालले जा त्यांना, तुमचं मरण चुकून जाईल. आता मात्र कंस बडबडायला लागलाय, माझं घर पक्का आहे, दरवाजा पक्का आहे, कसे आज येतील, पहारेकरी मारतील. घरात पाहिलं तर एकही पहारेकरी राहिला नाही. जेव्हा वेळ येते ना तेव्हा सगळे सट सट सटकून जातात. रक्षकच भक्षक होतो केव्हा केव्हा, रक्षकच भक्षक. कारण माणसाची कृती अशी असते तर रक्षकाला सुद्धा वाटतं या पाप्याला ठेवून काय करायचंय, मरू दे याला, तर चला आपण इथून. जेव्हा आपल्या कृतकर्माचं फळ आपल्या पुढे उभं राहतं तेव्हा आपलाच रक्षक आपल्याला सोडून देत. कारण आपण अनेक वेळा अन्याय केलेला असतो आणि त्या अन्यायाची घडी म्हणजे अंतकाल येते. मनुष्य अंतकालामध्ये पश्चाताप जरी करेल तर त्यावेळेला पश्चातापाला उपयोग नसतो. पश्चातापाला सुद्धा काही काळ असतो, काही वेळ असते. अवसर बार बार नाही आवे, जाना तो कुछ करले भलाई, जनन मरण सुख पावे, अवसर बार बार नहीं आवे. अशा प्रकार कंस घाबरला, घरी गेला, दरवाजे लावले. भगवंतानी मल्ल युद्धवाल्यांना सांगितलं की वाजतली वाजत होती, रणवाद्य वाजत युद्ध कुस्तीच्या ठिकाणी, टन 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 टन, म्हणजे माणसाच्या अंगात शौर्य आलं पाहिजे. त्या वाजंत्रीवाल्यांनी सांगितलं की विजय मिरवणूक कुठे नेली, म्हणे मामाच्या घरी. म्हणून मथुरेतले बालक आणि गोकुळातले बालक हे कन्हैयाच्या बरोबर आणि विजय मिरवणूक निघाली. हाती गोडा पालखी, जय कन्हैया लाल की, एक दोन तीन चार कन्हैयाचा जय एक्का. कंसाला आवाज येतो आहे, वाजंत्री कुठे येते, म्हणे आपल्याच घरी. अरे बापरे, आला गोविंदा आला. त्यांना वाटलं दरवाजा लावला, दरवाजाला मोठं लाकड लावून दिलं. भगवान गेले, मामी दार उघडा, मामा मामी. मामाला टोप्या नाही आहे, मामीच्या डोक्यावर टोप्या आहे, मामी. मामाला टोपी नाही आहे, आधीच मुकुट फेकून दिला. लाट मारली आहे दरवाजाला, काड दिले, दरवाजा तुटला. आत गेले, अरे कृष्णा नको नको नको, म्हणे मामा माझी आई असंच म्हणत होती, हे बालक मारू नको मारू नको मारू नको. ती स्त्री होती तरी तुम्ही तिचं ऐकलं नाही, आता तुम्ही राजा नाही आहे. अरे म्हणे मी सिंहासनावर बसलो आहे, धरली शेंडी मामाची आणि
ओढला आहे खाली. कौस घाबरतोय, जोरात आदळला आणि खडग घेतलं मामाच आणि टाकलं डोक्यावर. जय जयकार केला लोकांनी, भगवंताला देवांनी पुष्पवृष्टी केली. कंस गतप्राण झाला. कंसाच्या दोन्ही राण्या भगवंताच्या समोर आल्या, आपल्या पतीचं शरीर पाहून रडायला लागल्या आणि सांगितलं, कृष्णा मामाचा उद्धार केला, कारण मामाचं तेज कृष्णामध्ये मिळालं हे आस्ती आणि प्राप्तीने पाहिलं. ते म्हणाले, मामाचा उद्धार केला मग आमचा गाणी करत. म्हणे, मामी मामाने आमच्याशी संबंध ठेवला. आठवा आठवा आठवा. तुम्ही कधी आठवलं? आम्हाला बोलवलं, आमच्या आईला बोलवलं, आम्हाला काही खाऊ घातलं? म्हणे, नाही. माता ईश्वराशी संबंध ठेवा लागतो. विरोध भावनेनं कंसाने संबंध ठेवला होता म्हणून भगवंतानी जमले. उग्रसेनाला बंदिवासातून काढायची आज्ञा दिली आणि कंसाच्या शरीराला तेलाच्या द्रोणामध्ये ठेवा, राज सन्मानाने याची शेवट करा. रामाने सुद्धा सांगितलं होतं, रावणाचा राज सन्मानाने विधी कर. विभीषणाला बोलवलं आणि उत्तम प्रकारची अंत्येष्टी करा असं सांगितलंय. पा देव या शरीराची सद्गती करायला सांगतात. हा देह जो आहे, मानव देह दुर्लभ आहे, याची दुर्गती व्हायला नको म्हणून सद्गती झाली पाहिजे. इकडे नंद बाबा आनंदित झाले. गावातल्या लोकांनी एक हत्ती आणला, हत्तीवर बलराम आणि कृष्णाला बसवलं आणि कृष्णाची मिरवणूक निघाली. हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की, आणि लोकांनी पुष्पमाळा घातल्या आहेत आणि त्या सगळ्या पुष्पमाळा भगवंतानी स्वीकारल्या. गावातले लोक मिठाई वाटताय. मोठा यमुना घाटावर मिरवणूक निघाली. इकडे कारागृहवासामध्ये वसुदेव आणि देवकी हातामध्ये बेड्या आहे, कानावर बातमी येते की कन्हैयानं कंसाला मारलं. हत्तीवरून उतरले आहे, कारागृहवासाच्या दरवाज्यापाशी गेले, धाड देणे खडखड खडखड खड बेड्या तुटल्या. भगवंताने दृष्टी टाकल्यावर वसुदेव देवकी यांच्या हातातल्या बेड्याही निघून गेल्या. भगवंताची कृपा दृष्टी जेव्हा आपल्यावर पडते तेव्हा आपलं हे संसाराचं बंधन सुटत. बंध विमोचन राम राम, बंध विमोचन राम. भगवान कसे आहे, बंधनातून मुक्त करणारे. आणि यशोदा आणि नंद यांच्या वात्सल्याला आनंद राहिला नाही. नंद राजाच्या मनामध्ये असं वाटत होत की यशोदेला किती आनंद होईल. नंद बाबा आनंदात होते आणि ते गुळ वाटत वाटत कारागृहवासाच्या जवळ आले. कारागृहवासामध्ये भगवान देवकी आणि वसुदेव आणि बलराम, शब्दब्रह्म परब्रह्म. देवकी म्हणजे निष्काम बुद्धी, वसुदेव म्हणजे शुद्ध चित्त. कारागृहवासामध्ये गेले, आईला स्पर्श केल्याबरोबर वात्सल्य सिंधू प्रकट झाला आणि आईच्या स्तनातून दुधाच्या धारा भगवंताच्या मुखात पडल्या. 11व्या वर्षी स्पर्श केल्याबरोबर वात्सल्य जागृत झालं. देवकीच्या डोळ्यातून अश्रुधारा, स्तनातून दुधाची धार आणि भगवंतानी देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु, कृष्णं वंदे जगद्गुरु. बलरामालाही जवळ घेतलं, छातीशी. 11 वर्षापर्यंत बालकांचं दर्शन न होत. केवढा वनवास आहे बघा.
कर्तृत्वान बालक 11 वर्षापर्यंत डोळ्याने दिसले नाही, डोळ्याचं पारण देवकीच्या डोळ्यासमोर. धन्य यशोदा की जिने या लालाचं लालन पालन केलंय. वसुदेव आणि बलराम श्रीकृष्णाला मांडीवर घेतलं. देवकी पाहते आणि तिकडनं नंद राजानं वसुदेवाकडे पाहिलं आणि नंद बाबाच्या हातातला गुळ खाली पडला. अरे रे 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 रे, हे दृश्य हे आहे. आता आपल्याला तर ही समज येऊन जाईल पण यशोदेला समज येणे कठीण आहे. म्हणून नंद बाबा कारागृहासाच्या समोर असून एकदम आपल्या गोकुळात चालले गेले. यशोदेवचं चित्र त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहिलं. डोक्यात विचार भडभड करायला लागले. घरी गेल्यावर यशोदा मला काय म्हणेल की माझ्या कानाला तुम्ही टाकून आले. दोन्ही हात डोक्याला लावले आणि नंद बाबा खाली बसून गेले. भगवंतानी तिरछी नजर मारली. देवाला तिरप पाहायची फार सवय. वसुदेव देवकीला सोडलं, पटकन नंद बाबाजवळ गेले. बाबा तुमचा कन्हैया तुमचाच राहील. यशोदा मैयाला सांगावं कन्हैया तुझाच आहे, तुला सोडून कधीच जाणार नाही. योग मायेला बोलवलं भगवंतानी आणि नंदाच्या आजूबाजूला फिरायला लावलं. नंद बाबा उठून उभे राहिले. भगवंताने नंद बाबाला लपेट मारली. बलराम दादाने दुसऱ्या बाजूला लपेट मारली. वसुदेव देवकी म्हणाले, किती हुशार आहे. आपल्यालाही आनंद दिला आणि पालन करणाऱ्या पित्यालाही आता दुःखाच्या सागरात न जाता हा आनंदाच्या सागरात ठेवतो. कर्तृत्वान पुत्रांचा आई वडिलांना आनंद असतो. म्हणून पुत्र कशा असावे? कर्तृत्वान. त्यांचं कर्तृत्व हे आपल्याला आल्हाद देत. पाहत नाही एखादा मुलगा आपल्या आई भाजी चिरत असताना तिच्या हाताला काहीतरी लागतं तर तो पळत पळत येतो आणि आईच्या हातावर फुंकर मारतो. आई काय करते? ते हात बाजूला करून देते आणि मुलाला जवळ घेते. तस भगवंताने नंद राजाला लपेट मारली. नंद राजा सगळं दुःख विसरून गेले आणि परमात्म्यानं नंद बाबाचं समाधान केलंय. बाबा परमात्मा श्रीकृष्ण तुमच्याशी संबंधित आहे. तुम्ही कृष्णाचे सगळे अनुभव पाहिले आहे. पूतना राक्षसी मारली पाहिली आहे. तुम्ही आगासूर मारलाय, तृणासूर मारलाय, वत्सासूर मारलाय, धेनुकासूर मारलाय. सगळे आसूर मारताना तुम्ही डोळ्यानं पाहिलेले आहे बाबा. आता कंसाला मारलं हेही पाहिलं. माझं गोकुळातलं कार्य आटोपलंय. आता मला मथुरेचं कार्य करायचंय. हा जो सामाजिक अन्याय चाललेला होता कंसाचा, या समाजाला मला दुःख कराय सुखी करायचंय, दुःखातून मुक्त करायचंय. उग्रसेनाचं राज्य उग्रसेनाला द्यायचंय. ज्याप्रमाणे तुम्हाला बालपणाचा आनंद दिला त्याप्रमाणे तारुण्यपणाचा आनंद आता मला वसुदेव देवकीला द्यायचा आहे. बाबा तुम्ही धीर धरा, तुमचा कन्हैया कुठे जाणार नाही, तो तुमचाच राहील. मला आता समाज सेवा करू द्या असं म्हटलंय देवाने. मी गाईची सेवा केली, आईची सेवा केली, गोकुळवासीय लोकांची केली. आता सामाजिक सेवेमध्ये मला जाऊ द्या. पहा मुलं जसे मोठे होता ना तसे घराचंही काम, समाजाचंही काम, देशाचंही काम, राष्ट्राचंही काम आणि विश्वाचंही काम केलं पाहिजे. आपण ज्या विश्वामध्ये जन्माला आलो आहे त्या विश्वाची आपल्यावर काहीतरी जबाबदारी आहे. आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो आहे त्या देशाची आपल्यावर काही जबाबदारी आहे. आपण ज्या गावात जन्माला आलो आहे त्या गावाची आपल्यावर काही जबाबदारी आहे. प्रत्येक मनुष्य जर आपली जबाबदारी चोख निभवेल तर राष्ट्र पुढे जायला वेळ लागत नाही.
व्यवहाराप्रमाणे जो टॅक्स असेल तो भरावा, घराचा याचा त्याचा, सरकारचं द्रव्य बुडवू नये, अन्यायानं वागू नये, विचारानं वागावं, सामाजिक बौद्धिक पातळी वाढवावी, लोकांना दुरितापासून दूर करावं, दुःखापासून समाजाला दूर करावं, रोगापासून लोकांना दूर करावं, सामाजिक जबाबदारी परमात्मा स्वीकारताय. उग्रसेनाचं राज्य उग्रसेनाच्या ताब्यात द्यायचं आहे, वसुदेव देवकींना सुखी करायचं आहे, आणि एवढं नाही तर मथुरा या दृष्ट्यांच्या परिसरापासून भयकृत झाली होती ती मथुरा पवित्र करायची, अपवित्र केली होती कंसानं. अन्याय, अविचार, क्रोध, अनिती याचं थैमान चाललेलं होतं. ते सगळं वादळ शांत करायचं. नंद बाबा सावध झाले. योग मायेनं नंद बाबाच्या डोक्यात विचार दिला, आता यशोदेचं समाधान करायचंय आपल्याला. तर म्हणून आपल्या बरोबर जे गोपाळ होते, मधुमंगल, मनसुखा, पेंद्या यांना सांगितलं नंद बाबाने, अरे कन्हैया आता मथुरेचा राजा झाला, आपण आता गोकुळात जाऊ आणि गोकुळात जाऊन या कन्हैयाची मोठी मिरवणूक काढू आणि आनंद करू आणि मिठाई वाटू. मिठाई वाट म्हणून सगळे गोपाळ तयार झाले, गाडीमध्ये बसले. भगवंतांनी नंद बाबाने एकदा कृष्णाला आणि बलरामाला निरखून पाहिलं. तेजोमय सृष्टी आणि नंद बाबा राजे होते. राजाला केव्हा केव्हा कठोर आणि निठोर बनावं लागतं. नंद बाबा आपल्या गाड्या घेऊन निघाले. भगवंतानी परत एक तिरछी नजर नंद बाबाकडे टाकली, कृपादृष्टी. बाबा, नंद बाबा, नंद बाबा, मेरी गैया और मैया संभालना. नंद बाबा, मेरी गैया और मैया संभालना. बलराम जी म्हणाले, बाबा, हमारी गैया और यशोदा मैया, हमारी गैया और यशोदा मैया, दोनों को संभालना. नंद बाबांनी मागे एकदा फिरून पाहिलं. कन्हैया, अरे तुझे बोबडे बोल अजून कानामध्ये आहे रे, आता घरी जाऊन त्या यशोदेला मी काय सांगू. पुन्हा योग मायेनं चक्र फिरलं. योग मायेचं चक्र फिरलं. नंद बाबा गाडीमध्ये बसले आणि सगळे गोपाल जयघोष करू लागले. हाती घोडा पालखी जय कन्हैया, धडधड 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 यमुनेच्या तीराकडे गाड्या निघून गेल्या. भगवंताने उग्रसेनाला गादीवर बसवण्याची आज्ञा दिली. मंत्रिमंडळ आलं, उग्रसेनाला मंगल स्नान घातलं, राज गादीवर बसवलं, कंसाच्या देहाची अंत्येष्टी करायला सांगितली. वसुदेव देवकीला उग्रसेनानं त्यांचं क्षौर कर्म करवलं, त्यांना यमुना नदीच्या तीरावर नेलं, मंगल स्नान घातलं, वाद्य वाजवली, त्यांच्या हातून धार्मिक विधी केला आणि एक राजमहलामध्ये वसुदेवाला आणि देवकीला ठेवलंय. आणि त्यांच्या जो बलराम आणि श्रीकृष्ण हे राहिले. आज जन्मदात्या मातेसह आणि पित्यासह भगवान राजमहलामध्ये राहत आहे. देवकीला परमानंद होतोय, कंसाच्या भयातून मुक्त केले. बराचसा कालावधी गेला. इकडे नंद बाबा गोकुळात यमुना नदीच्या तीरावर आले, हातपाय धुतले, गायींची हंबरण्याची सारखी आवाज चाललेला होता. कोणी अन्न पाणी काही खात नव्हतं गोकुळामध्ये. नंद बाबाने माणसं पाठवले, दिवे लावा, हार लावा, तोरण लावा, कन्हैया राजा झाला, कन्हैया राजा झाला असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनी आपल्या दरवाज्याला गुढिया तोरणे, गुढ्या तोरणं उभारली, ध्वजा पताका लावल्या, मंगल स्नान घातली आणि भगवंताचं गुणान वर्णन करीत 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 करीत, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, एक दोन तीन चार कन्हैयाचा जय जय, असं करत करत मिरवणूक चालली. यशोदेच्या कानावर आवाज पडला की कन्हैया राजा झाला, कन्हैया राजा झाला,
यशोदेने घरातून मिठाई काढली आणि रस्त्यावर आली आणि ज्याला ज्याला मिठाई वाटू लागली. कन्हैया राजा झाला, कन्हैया राजा झाला, कन्हैया राजा झाला. यशोदा मिठाई वाटताना पाहिल्यावर नंद राजानं भगवंताचं स्मरण केलं. धन्य आहे परमात्मा, तुझी लीला धन्य आहे. नंद बाबा आपल्या देवडीजवळ गेले, यशोदेनं नंद बाबाची आरती केली आणि सांगितलं माझा कन्हैया राजा झाला, मी आनंदात आहे आज. नंद बाबाला जी भीती होती की यशोदा शोकाकुल होईल, मुलांच्या हितामध्ये मुलांच्या आनंदामध्ये आई मिसळून जाते. पण लक्षात ठेवा, तुमचा आनंद झाला की आधी आईला सांगा, तिच्या चरणावर मस्तक ठेवा, म्हणजे तिचा आनंद द्विगुणित होतो. आपण अशा वेळा काय करतो, आईला मागे टाकून देतो आणि हे करतो, तर तसं करू नये. परमात्मा राजा झाल्याबद्दल यशोदेला आनंद झाला, यशोदेनं मिठाई. आजही मुलगा पाच झाला की आई आजूबाजूला पेढे वाटले, माझा मुलगा पाच झाला, माझा नातू पाच झाला, तो तिचा आनंद द्विगुणित ठेवा. तुम्हाला नोकरी लागल्यावर, व्यापार केल्यावर पहिलं धन आईच्या चरणावर वाहून द्या, किती कृतार्थ होईल. कृष्णार्पणमस्तु. सारांश बघा, कंस वधाचा उद्देश राज्य ग्रहण नाही, प्रजा रक्षण. कंसाने काय केलं, प्रजेला त्रस्त केलं होतं. राजा कशा करता पाहिजे, प्रजेच्या रक्षणाकरता. पहिलं प्रजेचं काम आहे, राजाचं काम आहे जल, अन्न, निवारा आणि आरोग्य. या चार गोष्टी राजानं प्रजेच्या करा, आणि या चारही गोष्टी कंस करत नव्हता. दुष्ट दुराचारी लोकांना मिळवून, लोकांकडून डबल कर घेऊन आईश करायची. त्यामुळं प्रजा त्रस्त झालेली होती. परमात्म्याचा पराक्रम पाहून मथुरेतल्या लोकांनी विनंती केली उग्रसेनाला की उग्रसेना भगवंताला राज्याभिषेक करा. प्रभूने सांगितलं मला राज्याभिषेक नाही करायचा आहे, मला प्रजेचं रक्षण करायचं आहे. मथुरेचं राज्य आणि मथुरेतला एक पैसाही मला नको, हा सगळा भार उग्रसेन सांभाळतील. रामाने सुद्धा बघा लंका जिंकली, सुग्रीवाचं राज्य जिंकलं, वालीचं, सुग्रीवाच्या ताब्यात देऊन टाकलं वालीचं राज्य. लंकेचं राज्य विभीषणाच्या ताब्यात दिलं आणि भगवान कृष्णाने सुद्धा मथुरेचं राज्य उग्रसेनाच्या. आमच्या देवांनी कणाचं राज्य छिनलं नाहीये. आणि मथुरा सोडून द्वारकेत का गेले, तो स्वतंत्र आधिपत्य निर्माण केले. परमात्मा जर मथुरेमध्ये राहिले असते तर या अनाचारी लोकांनी वारंवार मथुरा नगरीला त्रास दिला असता, यादवांचं रक्षण झालं नसतं, यादवांना सुखाने राहता आलं नसतं. म्हणून भगवंतांनी द्वारावती निर्माण केली. अशा प्रकारे इकडे नंद बाबा गोकुळात आले, वसुदेव देवकी मथुरेमध्ये आनंदाचं राज्य भोगू लागले. भगवंताचे नामकरण संस्कार, चुडाकरण, अन्नप्राशन हे सगळे संस्कार यशोदेच्या नशिबात होते, देवकीच्या नशिबात हे नव्हते. आता देवकीच्या नशिबामध्ये एकच संस्कार होता, तो म्हणजे व्रतबंधन संस्कार देवाचा. म्हणून देवकीनं आणि वसुदेवानं आणि उग्रसेनानं असं ठरवलं की आपण कृष्णाचं व्रतबंधन मथुरेमध्ये मोठं करायचं, उपनयन संस्कार करायचे. आता बा, एवढा परमात्मा असल्यावर सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार सांगितले आहे, त्या 16 संस्कार करायला परमात्मा तयार झाले आहे. आपले मुळं BA पास झाले की मोंजीच्या वेळा क्षौर करायला नाही म्हणून जातात,
परमात्म्याने एकही गोष्ट केली, पण वसुदेव देवकीने सांगितलं, कन्हैया नंद बाबा आणि यशोदा आल्याशिवाय मौंज होणार नाही, म्हणून अक्रूराला पाठवलेलं आहे. अक्रूर गेले आहे यशोदा नंदाला मनवाला की तुमच्या कन्हैयाचं व्रतबंधन संस्कार आहे, तुम्हाला आलं पाहिजे. यशोदा म्हणे एवढ्या शहरात माझ्यासारखं तर काय खरं आहे, सगळ्या गोकुळवासी लोकांनी भगवंताला मौंजीला यायचं मथुरेला ठरवलं. उग्रसेनानं सगळ्या गोकुळवासीय लोकांचा आदर केला, मोठा सभा मंडपामध्ये सगळ्यांची राहण्याची सोय केली आणि वसुदेव देवकी यांनी नंद आणि यशोदा यांना पुढे बसवलं. भगवंताचं मातृभोजन होतं, मौंजीच्या आधी आईमध्ये जेवायचं असतं, म्हणून देवकी पुढे झाली. यशोदेला बोलवलं आणि सांगितलं, हा तुझा मान आहे, तू त्याचं लालन पालन केलंय, मी फक्त जन्म दिलाय, तू पालन पोषण केलंय, तू तुझं दूध या परमात्म्याला पाजलेलं आहे. एक छोटी गोष्ट सांगतो देवाची. परमात्मा गोकुळात खूप खेळायचे, खेळ मांडी येला वाळ बंटी, आणि लवकर घरात जेवायला यायचे नाही, म्हणून यशोदेनं एकदा रोहिणीला सांगितलं, रोहिणी बाहेर जा आणि बलराम श्रीकृष्णाला हाक मार. आता ही रोहिणी गेली, कन्हैया दाऊजी चला तुम्हाला घरात बोलवलं. अर्धा तास झाला, एक तास झाला, काही रोहिणीला परत सांगितलं, जा ना मुलांना बोलून आण. म्हणे ते काही येत नाही. यशोदा म्हणाली, मुलांना कसं बोलवावं तुला समजत नाही, म्हणून बाहेर गेली यशोदा. लाला दाऊजी चलो नंदजी आई आहे मिठाई लाई आहे असं म्हटल्याबरोबर दोन्ही दुरदूर दुरदूर पळत आले. तेव्हा रोहिणी म्हणाली, ते तुमचं ऐकता, तसं नाही आहे, मुलांशी बोलावं कसं हे कळालं पाहिजे. हल्ली मुली काय करता, मुलांना दड 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 मारता, नाही बालकाच्या भाषेत त्यांच्या मनात जाऊन त्यांना बोलवावं, त्यांच्या मनात जाऊन त्यांना खाऊ घालावं, त्यांच्या मनात जाऊन त्यांना झोपवावं. सगळ्या स्त्रियांना बोलो झोप जाईल, झोपाच्या आधी फट 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 मारत बसतात, नाही तर वट 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 करत बसतात, नाही तर कट कट करत बसतात. बालकाचं पालन पोषण मोठं आहे, थापटत राहावं, गोष्ट सांगत राहावी, म्हणजे मुलांचं मन आनंदित, बालकांना आनंदित ठेवणं मोठं महत्त्वाचं काम आहे. म्हणून बालक आनंदी राहिले पाहिजे, नुसतं खेळाने खाऊ नये, राहत आईने वात्सल्य केलं पाहिजे, कुरवाळलं पाहिजे, पोटाशी धरलं पाहिजे, प्रेमाने हात फिरवला पाहिजे. मातृशक्ती जगामध्ये काय आहे, फक्त लोक मदर डे करताय. आपला मातृशक्ती दिवस श्रावण वद्य अमावस्या आहे. सांगण्या अहो शाळा सांगते नाना नानी दिवस आणि आपण नाना नानीला वागवत नाही, अशी परिस्थिती आहे. परवा एक जण नाना नानीला ना पाठवायचं नाही तर शेजारचे माणसं पाठवले एका बाईने, त्या तो मुलगा तिथे गेला आणि तिकडं तुझे नाना नानी आले का, नाही म्हणे माझे नाना नानीला माझी आई बोलवत नाही, हे शेजारचे माणसं पाठवले. तिथे मोठा हशा पिकला, इंग्लिश मिडियम तिथं काही जळगाव शहरातली, ते म्हणे हे माझे ओरिजिनल नाना नानी नाही, कर बोलून गेला, दादा दादी नाही. नाही तिकडचे आजोबा असतील तर इकडचे आईकडचे बोलवत हल्ली शाळेमध्ये, कारण नातवाचं कौतुक आजोबांना मोठा आनंद होतो, त्यांच्या मांडीवर बसवता मग त्यांना बक्षीस देतात, कारण मुलांना वात्सल्य कळायला पाहिजे. जळगाव शहरात एक नामांकित वकील होते, त्यांच्या नातवाचं शाळेत होते बालवाडीमध्ये, ते आले तर त्यांच्या हातून बक्षीस ठेवलं, तर सगळ्यांना वाटलं की बा तुम्ही एवढे नामांकित, अहो नातवाचं कौतुक करायला नामांकिताची काही गरज नाही, कोणताही आजोबा करू शकतो, ते नामांकित घरी ठेवून यायचं नातवाच्या वेळेला, आनंद असतो. पण आपल्याला आजोबा आजीचा आपल्याला आदर करता, कुठल्याबरोबर आईनं
अरे आजीला आजोबाला नमस्कार करू नये त्याच्याशिवाय दूध मिळणार नाही असं संस्कार लावलं पाहिजे. मग ते इंग्लिश मिडियम ते नातू काय म्हणतं माहिती का, आजीला तर आम्ही नमस्कार करतो तू मी दोघं कुठे करता, तेव्हा ती अशी दात खाते. लक्षात ठेवा, आपल्या मुलांवर संस्कार करायचे असेल तर त्यांच्यासमोर आपण मोठ्यांना नमस्कार करावा. ज्या वेळेला मोठ्यांना आपण नमस्कार करतो तेव्हा त्या बालकांना सांगायची गरज पडत नाही. काही काही लोक मंदिरात आले ना पडपाय पडपाय त्याची मान अशी धरतात, असं नाही करायचं. आपण नमस्कार करायचा म्हणजे थोड्या वेळाने तो सुद्धा करतो. मुलांच्या मनाचं आकलन करा. यशोदेनं मुलांचं मन सांभाळलेलं होतं. यशोदा यश दधती ते यशोदा, मी दुसऱ्याला मोठे पण देते तिचं नाव यशोदा. यशोदा देवाला बसली आहे, मंगल वाद्य वाजतंय, देव यक्ष किन्नर गंधर्व राक्षस काय भाग्यवान माता आहे. देवकीला काही वाईट वाटत नाही, कारण देवकी शुद्ध चैतन्य बुद्धी आहे की जिने केलंय ना तिचं केलं. भगवान मौंजीला उभे राहिले, वसुदेवाने बलरामाने श्रीकृष्ण यांना उभं केलंय, गर्गाचार्यांनी मध्ये अंतरपट दिलंय आणि मौंजीचे मंगलाष्टक सुरू झाले. सावधान भटवाचार्य शिवं भवदो सावधा शोभे मेखला कमंडलो कृष्णार्जिन साजिरे शुभ्रयज्ञो पवितं पायी खड़ावा मेखलाबरी भटवाचार्य शिवं भवदो सावधान. भगवंताला वामन अवतारातली मौंजी आठवली आणि गर्गाचार्यांनी शेवटचं मंगलाष्टक, कृष्णा बलरामा आता सावध व्हा, तुम्हाला तुमच्या वडिलांना गुरु करायचं आहे आणि त्यांच्याकडून गायत्री मंत्र घ्यायचं आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारा बलं चंद्र बलं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मी पदे ते गृहस्मरावी. उग्रसेन राजाला आनंदाला भेरी नगारे ढोल वाद्य वाजवलेले आहे आणि हजारो लोकांना मिष्टान्नाचं भोजन दिलंय. मथुरा नगरी जेवण करून तृप्त झाली आहे. कंसाच्या राज्यात दुष्ट लोक जेवून तृप्त होत होते, मध्यमवर्गीय आणि गरीब लोक त्रस्त होत होते. आज मात्र उग्रसेनाच्या राज्यात सामाजिक राजकीय सज्जन सदाचारी आणि गरीब वेदो नारायण बलो नारायण वैशिष्य नारायण आणि दरिद्री नारायण सगळे जेवण करताय. म्हणून भगवंताचं अन्नदान सगळ्या मानवांच्या पोटात गेलं पाहिजे. भगवंताची मौंजी आटपली, गर्गाचार्यांना वसुदेवानं विचारलं, महाराज माझ्या मुलांना मी ही ब्रह्मविद्या शिकायला कुठे पाठवू. तेवढा गर्गाचार्य म्हणाले, उज्जैनी नावाच्या क्षेत्राच्या ठिकाणी सांदीपनी नावाचे विद्वान गुरु आहेत, या सांदीपनीकडे तू यांना ब्रह्मविद्या शिकायला पाठव. हे सांदीपनी प्रथम काशीला राहत होते. भगवान शंकर यांना प्रसन्न झाले आणि सांगितलं, सांदीपनी तू उज्जैनी क्षेत्रामध्ये जा. कारण सांदीपनीला असं वाटत होतं की आपलं तप गंगा तटी झालं पाहिजे. पण शंकरानं सांगितलं, तू इतक्या दिवस तप केलाय आता उज्जैनीला जा, तिथे मी महांकाल रूपाने आहे. काशी में विश्वनाथ विराजे आणि उज्जैनीमध्ये महांकालेश्वर, तिथे भगवान श्रीकृष्ण द्वापार युगामध्ये तुझ्याकडे ब्रह्मविद्या शिकायला येतील आणि तुझी विद्या सफल होईल. सांदीपनी मोठ्या नाराजीनं उज्जैनीला आले. सांदीपनींची मुलं लहानपणीच मरून जात होते. सांदीपनींची पत्नी भद्रा ही उज्जैनीला आली, महाकालेश्वराचं दर्शन केलं आणि आपल्या पतीला एक दिवशी प्रश्न विचारला, महाराज आपण काशीत राहिलो आता उज्जैनीला आलो तरी आपल्याला आपले पुत्र संतती वाचत नाही, काय कारण आहे?
त्यावेळा सांदीपनींनी आपल्या पत्नीला सांगितलं, तुझ्या पदरी अनापत्य दोष आहे आणि हा अनापत्य दोष जाण्याला एकच उपाय आहे, आपल्या आश्रमामध्ये जे मुलं येतील त्यांना आपले पुत्र म्हणून जर तू सांभाळशील तर एक दिवशी परमात्मा तुझा पुत्र होईल। कारण अनापत्य दोष बालकांच्या सेवेनं जातो, म्हणून आश्रमामध्ये येणाऱ्या मुलांना ही सांदीपनींची पत्नी म्हणजेच भद्रा ही आपल्या पोटाच्या मुलाप्रमाणे सांभाळू। आणि इकडे भगवंताचा अवतार झाला तेव्हापासून सांदीपनी ऋषीला दूर श्रवण विद्या प्राप्त झालेली होती, सिद्धी, आणि त्या दूर श्रवणाच्या योगानं कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाने पुतना मारली। अगर ही रोज कथा आपल्या पत्नीला आणि विद्यार्थ्यांना सांगत होते। त्यावेळा तेथे सुदाम नावाचा एक विद्यार्थी विद्या ग्रहण करीत होता। सुदाम चांगला भाव, भद्रा कल्याण करणारी, या दोघांनी सांदीपनीला एक प्रश्न विचारला, म्हणजे महाराज आपण रोज ज्या कृष्णाची कथा सांगतात तो कृष्ण तुमच्याकडे विद्या शिकायला येणार नाही का? जर आला तर आमची आणि त्याची भेट होईल। पहा, भगवंताचं चरित्र ऐकून भद्रा आणि सुदाम यांची बुद्धी भगवंताच्या भेटीकरता झाली। जीव ज्या श्रवण करतो तेव्हा भगवंताच्या दर्शनाची आणि भगवंताच्या आत्मिकतेची भेट होती, इच्छा होते, बुद्धी होते। जोपर्यंत ऐकत नाही ना तोपर्यंत माणसाला, पहा आपण द्वारकेचं महत्व ऐकतो, जगन्नाथपुरीचा ऐकतो, काशीचा ऐकतो, किंवा आपल्याला जावंसं वाटतं, मग कशी आहे पाहावी। तसं भगवंताचं चरित्र ऐकून ऐकून आपली बुद्धी दृढ होते आणि मग भगवंताशी व्रत होते। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, पण बुद्धीने सत्श्रवण केलं पाहिजे। इकडे मौनी आटपली, वसुदेवानं आपल्या मुलांना रथात बसवलं, बलराम श्रीकृष्णाला, आणि दडदड दडदड रथ सांदीपनीच्या आश्रमामध्ये जाऊन उभा राहिला। एक पिंपळाच्या झाडाखाली सांदीपनी बसले होते, विद्यार्थी समोर बसले होते, तोपर्यंत एक सेवक पळत आला, महाराज कोणाचा तरी रथ आला आणि त्या रथातून दोन बालक येत आहे। म्हणून सांदीपनींनी दोन विद्यार्थी पाठवले, जे कोणी आणलं असेल त्यांना स्वागत करून घेऊन या। वसुदेव बलराम श्रीकृष्णाला धरून आणतोय। वसुदेव शुद्ध चित्त, ज्या वेळेला आपलं चित्त शुद्ध होतं तेव्हा शब्दब्रह्म आणि परब्रह्म आपल्या हातात येतं। शब्दब्रह्म म्हणजे भगवद्गीता ग्रंथ भागवत, परब्रह्म म्हणजे त्याच्यातला गाभा। भागवतातला गाभा काय आहे? कृष्ण प्रेम। भगवद्गीतेतला गाभा काय आहे? शिष्य प्रेम। आपल्याला भगवंताबद्दल प्रेम उजव्या हातात येतं आणि शब्द ब्रह्म डाव्या हातात येतात। हे दोन हात शब्द ब्रह्म आणि परब्रह्माला कृतार्थ होतात, म्हणून देवाला दोन्ही हाताने शब्द ब्रह्माने आणि परब्रह्माने वंदन करायचं आहे। वसुदेव आले, वसुदेवाने नमस्कार केला, यदुवंशातला वसुदेव आपल्याला नमस्कार करतो। या वसुदेवा काय येणं केलं? महाराज माझे दोन पुत्र आहेत, बलराम आणि श्रीकृष्ण, हे आपल्या चरणावर घातले, आपण ब्रह्मविद्येची उपासना यांना प्रदान करा। पटकन भगवान धावले आणि सांदीपनींच्या चरणाला वंदन केलं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अपने अपने गुरु महाराज की जय हो। नमस्कार किया भगवान सांदीपनींनी कृष्णाला आणि बलरामाला हृदयाशी लावलं। शब्द ब्रह्म आणि परब्रह्म गुरुच्या हृदयाला लागले। हे सुदामा, हे भद्रे, चल लवकर, बघ ज्या कृष्णाची तुम्ही कथा ऐकत होते ना रोज तो आलाय। भद्रा आणि सुदामा धावत आले, पाहता तर दोघंचे दोघं सांदीपनी ऋषीला चिटकले। काय भाग्य आहे माझ्या पतीचं, जो परमात्मा ज्याने पुतना मारली, ज्याने आघासूर मारला, ज्याने वत्सासूर मारला, तो खरोखर आमची इच्छा पूर्ण झाली, आपल्या आश्रमात विद्या शिकायला येईल का? माझ्या पतीनं मला सांगितलं होतं, तू जर मुलांची प्रामाणिकपणे सेवा करशील तर एक दिवशी परमात्मा तुझ्याकडे तुला आई म्हणेल।
म्हणून परमात्म्याने लगेच गुरुला सोडलं. देवगुटे चतुर आहे आणि धावत गेले आणि आई म्हणून नमस्कार केला. भद्रेनं दोघांनाही आपल्या हृदयाशी लावलं आणि अपवित्र शरीर भगवंताच्या शब्दब्रह्माने आणि परब्रह्माने भद्रेचं पवित्र झालं. सुदामाला बिलगले देव, सुदामा मी आजपासून तुझा गुरुबंधू, या आश्रमात मी नवा आलो आहे, मला सांभाळून घे. सुदाम म्हणजे भाव. परमात्मा भावाने बांधला जातो. माऊली लिहिते, भाव बळे आकळे एरवीन आकळे, करतळे आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परपरी साधन तैसे. तस्मात भाव होई कारणम. आश्रमामध्ये राहायला सुरुवात झाली. भगवान सकाळी लवकर उठायचे, सुदामाबरोबर मंगल स्नान करायचे, पाणी भरायचे, गायीची सेवा करायचे. यांनी पाहिलं की काय परमात्मा आहे. आणि रात्री सांदीपणींच्या पत्नीजवळ गाढ झोपून जायचे, आईच्या अंगावर हात टाकून तिने पदर टाकावा. गोड मुलं, कर्मदोष नष्ट झाला. प्रत्येक स्त्रियांनी ग्रंथ वाचून आणि परमात्म्याचं भजन करून आपल्या शरीरातले दोष घालवावे. श्री जन्मामध्ये पुत्र प्राप्ती करता जे लागणारं साधन आहे ते आशीर्वाद असतात. म्हणून आपल्याकडे आशीर्वाद आहे, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. पुत्र सद्भाव. भगवान विद्या शिकायला लागले. 64 दिवसामध्ये सगळी विद्या ग्रहण झाली. शेवटी भगवंताने सांदीपणींचं पूजन केलंय गुरुच्या घरी. कृष्णा तुला मी कृतार्थ झालो विद्या शिकून. म्हणे महाराज मला गुरुदक्षिणा द्यायची. म्हणे मला गुरुदक्षिणा नको, तू असं कर दोन मुलांना ही विद्या शिकवून दे. मग भगवंतानी त्यांच्याप्रमाणे अर्जुन उवाच भगवद्गीता अर्जुनाला शिकवले आणि उद्धव उवाच भागवतातला एकादश स्कंद उद्धवाला. तरी भगवंताचं मन भरिना. गुरु महाराज मला काहीतरी दक्षिणा सांगा. जा म्हणे तुझी आईला विचार. म्हणून भद्रेकडे गेले. भद्रा म्हणाली कृष्णा माझे मुलं आपत्कालात गेले आहे, ते आणून देशील तर बरं होईल. म्हणून भगवंताने समुद्रामध्ये प्रवेश केला, एक शंख काढला, शंख वाजवला आणि गुरुचे पुत्र आणून दिले. त्या दिवसापासून भगवंताने हातात शंख घेतला आणि मथुरा नगरीमध्ये शंख वाजून मथुरा नगरीवर येणारं परचक्र. तरी भगवंताचं मन भरेना गुरुपूजेचं. म्हणून सांगितलं गुरु महाराज आणखीन काहीतरी गुरु सेवा द्या. म्हणाले आता काही मला इच्छा नाही आहे. मग भगवंताने काय केलं, आपलं एक कोपर घेतलं आणि कोपराने एक कृष्णकुंड निर्माण केलं आणि सांगितलं क्षिप्रा नदी इथून लांब आहे, तुम्ही या कुंडात स्नान करायचं. सगळ्या तीर्थांना बोलव, पुष्कराद्याने तीर्थाने गंगाद्या सरिताने, सगळ्या तीर्थांना सांगितलं या कुंडामध्ये वास करा आणि माझ्या गुरुला रोज स्नान घ्या. आजही अर्धा कुंभ तिथे भरतो. चैत्र महिन्यामध्ये साधू लोक जातात, कोण तिथून पाणी घेतात आणि क्षिप्रामध्ये नदीमध्ये स्नान करतात. बरेच लोक आपल्या गुरुला घेऊन जातात आणि गुरुची तिथे पूजा करतात. जो कोणी सांदीपणीच्या आश्रमाची कथा आणि श्रीकृष्णाची कथा ऐकतो तो गुरु ऋणातून मुक्त होतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. उद्या सकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कथेची पूर्णावती होईल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.